नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत असा औषीच्या आजच्या या मालिकेमध्ये. आणि या मालिकेतलं आज दोन नंबरचं व्हिडिओ आज आपण बनवलेलं. तर आज आम्ही काय बनवलेलो? कालवाचा सुक्या. कालवाचा सुक्या. कालवा म्हणजे आमच्या या किनारी पट्ट्यामध्ये खडकाला शेल्स येतात आणि त्या शेल्स मध्ये कालवं असतात. आपला एक स्पेशल व्हिडिओ देखील आहे चॅनलवर कालवं कशी काढली जातात, तर तो मी आय बटन मध्ये त्याची लिंक देतो. दुसरी गोष्ट म्हणजे माका एक सांग की तुम्ही कालवं काढून जाईस तेव्हा लहान असताना. अच्छा, मग ती काय ती वेगळीच मजा असते कालवं काढायची. शनिवार रविवार कालवं काढायची. आणि मग कालवं काढून काय करायचं त्याची? निस्त्याक म्हणजे आपला गरम मसाल्यातला निस्त्याक असत. पण आज आम्ही काय बघतो कालवाचा? आज आपण सुक्या करूया कालवाचा. कालवाचा सुक्या, झटपट सुक्या, म्हणजे कमी इन्ग्रेडियंट मध्ये, म्हणजे जे काय सामान आता कमी सामानामध्ये अस्सल मालवणी कालवाचा सुक्या आज आपण बघूया. वाटण नाही, विदाउट वाटण. तर यो व्हिडिओ तुमका नक्कीच आवडत, आणि यो जर व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओ नक्की लाईक करा. आम्ही कालवा घेतलो बरोबर ना? तर ही आता व्यवस्थित धुवून म्हणजे काय एक्झॅक्टली करूचा? आता ह्या कालवाचा पाणी आहे ना, ती आधी कालवा निरवून घ्यायची, कच काढायची. निरवून म्हणजे काय? निरवून म्हणजे त्याची कच काढायची. अच्छा, कच काढून. मालवणी शब्द निरवून. अच्छा. आणि मग कच काढून त्या पाणी रवात कालवा बाजूक करून, आणि मग त्या पाण्यातच कालवा शिजवायची. अच्छा. दुसरा पाणी घ्यायचं नाही, फक्त आपल्याला त्याचं कच काढून घ्यायचं. पाणी पण ते असं हळू गाळून घ्यायचं. खाली मातीचं थर असता, बारीक बारीक कच असता. अच्छा. तर आणि सध्या कालवाचा रेट काय? काय रेटने गावत? 40 रुपये कप. 40 रुपये कप ने 100 रुपयाची 2.5 कप असा हिशोब देतात. अच्छा, 100 रुपयाची 2.5 कप आणि हिशोब आपल्याला त्या रेटने ही कालवा गावतात. तर ही अशी कालवा असत. हे बघा, ही एका शेल मध्ये एक कालवा असत. आणि आपल्या काय काय लागतला सामान? वाटण नसता म्हणून आल्या लसणीची पेस्ट. आल्या लसणीची पेस्ट लागतली आपल्या. हा, एक मोठो चमचो बस झाली. हा, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ. मीठ पण जास्त नाही करायचं, कारण ही मुळातच खारी असतं. अच्छा. खाऱ्या पाण्यातली असल्यामुळे मुळात खारी असतं, त्यामुळे मीठ कमी. त्याच्यानंतर यो मालवणी मसालो. यो लाल तिखट नाही, हा मालवणी मसालो. मालवणी मसाला सगळं गरम सामान मिक्स. अच्छा. आणि ही सोला म्हणजे कोकमा. अच्छा. आणि यो कांदो. आता कांदो किती घेतला आम्ही? कांदो त्याच्या पावपटच घ्यायचो. अच्छा. कांदो जास्त आणि कालवा कमी. तर आता एवढ्या 2.5 कपासाठी आम्ही हे दोन मोठे कांदे कापले. दोन मोठे कांदे. आता पहिली कृती काय केलं आम्ही? तेल घालून मंद आचेवर गॅस ठेवून तेल तापवलं. आता पहिला काय करूचा आपल्याला? पहिला आपण आल्या लसणीची पेस्ट ह्याच्यात घालायची, तेल तापला. अच्छा, तेल तापला का आला लसणीची पेस्ट आपण त्याच्यात घालून घेऊया. आता ही व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्याच्यात आता कांदो घालूचो. कांदो घालूया. ओके. तर हे आता आम्ही दोन कांदे घालून घेऊया याच्यात. कांदो भाजत असतानाच आपण याच्यात मीठ घालूया, म्हणजे कांदो नरम पडता लवकर. ओके. म्हणजे मिठामुळे कांदो व्यवस्थित नरम पडतो. तर जेवढा काय मीठ आपण घेतलेला होता सगळ्या यात कांद्यात, म्हणजे जी काय ग्रेव्ही होता ती कांद्याचीच होता ना शेवटी. त्याच्यामुळे कांद्याक मीठ लागला म्हणजे ग्रेव्हीक मीठ लागणार. कांदो भाजत दिलो, गुलाबी रंगाचं झालो, आपण मसालो घालूया. अच्छा. आता म्हणजे जो मालवणी मसालो हा, तो आधी आपण घालून घेऊया.
जी काय टेस्ट असतात ती आपल्या मसाल्याकच असतात. म्हणजे तुम्ही जेवढं मालवणी मसालो टेस्टी बनवशाल तेवढंच तुमचं जेवण टेस्टी होईल. आता याच्यात पाणी नाही टाकायचं ना आपल्याला? नाही, कालवात पाणी आहे ना. अच्छा, मध्ये सुकच परतून घ्यायचंय. आता काय केलं आपण मसाल्यात? कालवा घालून घेतलं. आता कालवात पाणी असल्यामुळे आपण त्याच्यात पाणी ऍड नाही केलं. आणि करायचा पण नाही. अच्छा, करायचा पण नाही. त्याच्यात आपण सोला घालूया. अच्छा, सोला जरा जास्त घालूया दोन, कारण हिवस असत कालवा. अच्छा, कालवाला हिवस पण असतो, तर त्याच्यामुळे आता आपण याच्यात सोलं घातलेली आहेत, म्हणजे कोकम घातलेले आहेत. हिवसन एक वास येतो माशांना किंवा कालवांना, तर त्याच्यासाठी ही कालवा ही कोकम घातली जातात त्याच्यामध्ये, कालवामध्ये किंवा मग बांगड्याला लावली जातात. आणि बऱ्याच वेळा मला लोकांनी विचारलं की तुम्ही माशाच्या जी रेसिपी बनवलेली त्याच्यात तिरफळ का नाही घातली? तर तिरफळ ही आपण फक्त बांगड्याच्या ह्याच्यातच घालतो ना आई? बांगड्यातच घालायचं. अच्छा, बांगड्यात जास्त हिवसन असतं, त्याच्यामुळे आपण तिरफळ बांगड्यातच घालतो. आपण याच्यावर झाकण ठेवूया. अच्छा, झाकणीवर पाणी टाकूची काय गरज? नको, 5 मिनिटात ठेवायचं. जास्त शिजवलं तर कालवा बारकी होतात. अच्छा, म्हणजे ती विरघळतात. एका वाफेवरच काढायची. हा, एका वाफेवर विरघळत नाही, बारीक होतात. अच्छा, आवळतात. आवळतात, बरोबर. तर ही जास्त वेळ नाही ठेवायची. आता किती वेळ ठेवायची आता आपल्या? 5 मिनिटं, जास्तीत जास्त 5 मिनिट. जास्तीत जास्त 5, तेवढ्या शिजतात हे. 5 मिनिटं शिजतली. त्याच्यात काय काटून असतं काय नसतं. हा, म्हणजे ती पटकन शिजत. ही बघ, आता कालवा ही तयार झाली आहे. अच्छा, कमी आणि कमी साहित्यात. अच्छा, आणि आता ही याच्या बरोबर गरम गरम भाकरी. अच्छा, भाकरी नाचणीची असन दे नाहीतर तांदळाची असन दे. भाकरी होई, भाकरी होई तर त्याच्या कालवा वांगडा चांगली लागतं, टेस्ट लागतं. काय बाहेर पिकनिकला जायचं असला तर पटकन होणारी ही कालवा. कालवा मित्रांनो, औषधीच्या हातचा सिरीज मधला आजचो हो दुसरो व्हिडिओ. आणि आज या व्हिडिओ मध्ये आम्ही कालवा मसाला बघलो. त्याच्यात काय काय वापरला आम्ही? फक्त मालवणी मसालो, त्याच्यानंतर कांदो, सोला आणि मीठ. तर इतक्या कमी सामानामध्ये आम्ही यो कालवा मसाला बनवलो. तर यो व्हिडिओ तुमचा नक्कीच आवडला असाल. यो जर व्हिडिओ आवडला असेल तर हे व्हिडिओ नक्की लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका. आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपला सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुमच्या गावी. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.